अहमदनगर शहरात आणखी दोन कंटेनमेंट झोन वाढले आहेत. बागरोजा हडको आणि चाणक्य चौकातील नंदनवन कॉलनी 24 जुलैपर्यंत लॉक असणार आहे. शहरातील बागरोजा हडको आणि नंदनवन कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं या परिक्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दोन्ही कंटेनमेंट आणि बफर झोन शनिवारपासून दुपारी 4 ते 24 जुलैच्या मध्यरात्री 12 पर्यंत राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी जाहीर केली आहे. या झोनमध्ये सर्व आस्थापने, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा बंद राहणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या संचारावरतीही प्रतिबंध राहणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा ही बंद ठेवण्याचे आदेश करण्यात आले आहेत. बफर झोनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, मात्र आस्थापना आणि दुकानं बंदच राहणार आहेत. बागरोजा हडको हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. बागरोजा हडको या ठिकाणी काही भाग कंटेनमेंट झोन तर काही भाग बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर नंदनवन कॉलनीत देखील काही भाग हा बफर झोन आणि काही भाग कंटेनमेंट झोन असा घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रशासनातर्फे कंट्रोल रूम स्थापन करून 24 तास कार्यरत ठेवली जाणार आहे. यामध्ये 3 ते 4 अधिकारी कर्मचारी नेमून प्रत्येक शिफ्टवाईज काम केलं जाणार आहे. या क्षेत्रातील रहिवाशांना आवश्यक असणारे दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी शुल्क आकारून महानगरपालिका यंत्रणेतर्फे पुरवली जाणार आहेत. तसेच या भागातील सर्व बँकांनी नागरिकांसाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील देण्यात आलेत. या क्षेत्रातील सर्व पर्यायी रस्ते पोलिसांनी पत्रे तसेच बॅरिगेट्स लावून बंद केले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंट आणि बफर झोन 24 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत राहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.